नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ऐकमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे क्वेश्चन पाहणार आहे, प्रॅक्टिस म्हणून एक क्वेश्चन पाहणार आहे आपण. आणि खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे जे त्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आणि विविध एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्यामुळं आजचं जे व्हिडिओ असणार तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यापैकी पहिला क्वेश्चन, लोहाच्या कमतरतेमुळे डायजेस्ट हा रोग उद्भवतो. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, लोहाच्या इथं विचारले आपल्याला एपी, तो लोहाच्या कमतरतेमुळे डायजेस्ट हा रोग उद्भवतो. पर्यायमध्ये स्कर्वी दिले, दुसरं एनिमिया दिले, तिसरं पिलिया, चौथे बिरबिरी. तो कोणता रोग उद्भवतो? तो बी नंबरचा पर्याय, एनिमिया. लोहाच्या कमतरतेमुळे एनिमिया हा रोग उद्भवतो. तर एनिमिया कशामुळे निर्माण होतो? तो बी सिक्स आणि बी ट्वेल्व हे जे जीवनसत्व आहे ते जर कमी पडले शरीरामध्ये तर एनिमियाचे सिमटम आपल्याला पाहायला भेटतात. ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रसुद्धा पाहायला भेटतं. आणि बी वन, बी थ्री, बी सिक्स, बी ट्वेल्व किंवा सी म्हणलं तर किंवा व्हिटॅमिन के, ते पाण्यात विरघळणारे काय आहेत? जीवनसत्वे. बी सिक्स सुद्धा याच्यामध्ये येतं या ठिकाणी, बी सिक्स आणि बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन सी सुद्धा म्हणा आणि बी वन बी थ्री हे काय आहेत? पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे आहेत. पुन्हा एकदा ऐका, एनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला उद्भवतो? तर बी सिक्स आणि बी ट्वेल्व आणि खाली जे दिलं आहे ते पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे. आता तुम्ही म्हणता बी वन, ते याच्यामुळं याला थायमिन सुद्धा म्हणलं जातं, याच्या अभावामुळे कोणता रोग निर्माण होतो हे पण माहीत पाहिजे. बिरीबिरी हा रोग निर्माण होतो. त्यानंतर जीभ लाल होणे, करकरीत होणे हे त्याचे सिमटम्स आहेत. नंतर बी थ्री तुम्ही पहिला निओसिन म्हणलं किंवा नायसिन म्हणलं जातं, ते पेलग्रा हा रोग त्याच्यामुळं उद्भवतो. आपल्या फक्त या परीक्षा क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला, एनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? तर बी सिक्स आणि बी ट्वेल्व किंवा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता हा रोग उद्भवतो? तो कोणता? एनिमिया. असे दोन क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पोलिओ हा रोग कशामुळे होतो? पोलिओ हा रोग, रोग म्हणजे डिसीज, हा कशामुळे होतो? पर्यायमध्ये आपल्याला विषाणू दिले, दुसरा जीवाणू, तिसरा कवक, चौथा कीटक. तर कशामुळे उद्भवतो? हा विषाणूमुळे उद्भवतो. पोलिओ हा रोग कशामुळे होतो किंवा पोलिओ हा डिसीज कशामुळे होतो? विषाणूमुळं, व्हायरस म्हणलं जातं त्याला. तर याचे प्रकारसुद्धा आहेत रोगाचे, तर ते पण पाहू. पहिलं म्हणजे जीवाणूमुळं, दुसरं विषाणूमुळं, तिसरं कवकामुळं, चौथा कृमीमुळं, पाचवं अनुवंशिक हे आपण हेरिडिटी म्हणतो, सहावं आदिजीवमुळं, सातवं लैंगिकरित्या एड्स हा रोग त्याच्यामध्ये येतो, आठवं संसर्गजन्य, नववं असंसर्गजन्य, दहा पाण्यामार्फत पसरणारे रोग, अकरा हवेमार्फत पसरणारे रोग आणि बारावा कीटकामार्फत पसरणारे रोग. जर पोलिओ विचारलं कशामुळे होतो, हा विषाणूमुळं होतो, जो दोन नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला भेटतो. तर माहिती पाहू त्याच्याबद्दल. तर विषाणूमुळं होणारे रोग कोणकोणते आहेत हे पण पहा. एक पोलिओ, त्यानंतर एड्स, एड्स म्हणता तुम्ही हा लैंगिकरित्या होतो तर हा सुद्धा याच्यामध्ये होतो आणि विषाणूमुळं सुद्धा होतो. नंतर सर्दी, नंतर कांजण्या, नंतर देवी, इन्फ्लुएन्झा, नागिन, रेबीज, स्वाईन फ्लू, डेंगू, चिकनगुनिया, त्यानंतर गोवर, गालफुगी, मेंदूदा हे कशामुळं होतात? विषाणूमुळं. जर क्वेश्चन आला पोलिओ किंवा एड्स, सर्दी, कांजण्या, देवी, इन्फ्लुएन्झा, नागिन, रेबीज हे जर आले पर्यायमध्ये, जर विचारलं कशामुळं हा रोग होतो तर विषाणूमुळं होतो. आणि नंतर विचारलं की जीवाणूमुळं कोणकोणते रोग होतात ते आपण त्याच्यावर एक सेपरेट क्वेश्चन घेऊ. पण समजून घ्या, एक कॉलरा एक रोग आहे, नंतर मलेरिया एक आहे, कुष्ठरोग आहे, गटसर्प आहेत, धनुर्वात आहे, हे कशामुळं होतात? हे जीवाणूमुळं होतात. संसर्गजन्य रोग कोणते आहेत त्याच्यापैकी आपण म्हणतो, संसर्गजन्यमध्ये शहर एक रोग येतो, नायटा हे जे रोग आहेत ते संसर्गजन्य याच्यामध्ये येतात. लैंगिकरित्या गोरोनिया म्हणलं जातं, नंतर एल जी व्ही, एड्स, कॅक्राइड हे रोग कशामुळं होतात? संक्रमितरित्या लैंगिकरित्या हे रोग पसरतात. क्वेश्चन तिसरा, मानवातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? ओके, ह्या ठिकाणी चुकलं किती या ठिकाणी. तर पुन्हा एकदा क्वेश्चन आहे की मानवातील गुणसूत्रांची संख्या, इथं काही विचारले काय, पेर विचारले का नाही, गुणसूत्रांची संख्या विचारले. पर्यायमध्ये 60 दिले, 36 दिले, 46 दिले, यापैकी नाही. तर हे उत्तर सर्वांना येत असेल कदाचित 46 गुणसूत्रांची संख्या आहे. आणि पेर किती? 23. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रसुद्धा पाहायला भेटते. एकूण 23 पेर आहेत. ॲटोसोम म्हणलं जातं आणि सेक्स क्रोमोझोम म्हणलं जातं. एक्स आणि वाय काय? सेक्स क्रोमोझोम आहे. आणि अशा प्रकारे बॉडीवर ते पसरलेले असतात. पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, खालीपैकी विचारलं आहे कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पर्यायमध्ये तांबड्या दिले, दुसरं हिरव्या, तिसरं पांढऱ्या, चौथ्या निळ्या. याचं उत्तर सर्वांना माहीत असेल, पांढऱ्या पेशी काय करतात आपल्या शरीरामध्ये किंवा पेशीमध्ये रोगजंतूचा प्रतिकार करतात. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्लड आहे, ब्लडमध्ये त्याचे प्रकारसुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये काय काय असतं तर आर बी सी असतात, डब्ल्यू बी सी असतात आणि प्लेटलेट्स असतात. आणि जे डब्ल्यू बी सी याच्यामध्ये कंटेंट काय काय असतं, मोनोसाईट, इओसोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, लिम्पोसाईट हे त्याच्यामध्ये कंटेंट असतं. जे रोगजंतूचा प्रतिकार करतात किंवा आपण म्हणतो रोगावर जे आपल्या बॉडीमधले पार्ट असतात जे प्रतिरोध करतात त्यांना आपण पांढऱ्या पेशी म्हणतो किंवा डब्ल्यू बी सी सुद्धा
म्हणतो. पुढचा क्वेश्चन पाचवा, पहाटेच्या वेळी हवेमध्ये डायडस या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते. पुन्हा एकदा क्वेश्चन पाहू आपण, पहाटेच्या वेळी विचारले हवेमध्ये डायडस या वायूचे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला पहाटेची जी हवा आहे ती प्रसन्नदायक वाटत असते, तर कोणता इलिमेंट आहे त्या ठिकाणी किंवा कोणता गॅस आहे आपल्याला या ठिकाणी विचारले, तर पर्यायमध्ये नायट्रोजन दिलं आहे, दुसरं ओझोन, तिसरं हायड्रोजन, चौथा आहे कार्बन. तर पहाटेच्या वेळी हवेमध्ये कोणता कंटेंट जास्त आढळल्यामुळे आपला हवा प्रसन्नदायक वाटत असते, तो ओझनमुळं. दोन नंबरचा पर्याय, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पृथ्वीपासून ओझनचं लेअर किती किलोमीटरपर्यंत आहे. ओके, 15 ते 17 आसपास ते किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटेल, आणि त्याचा लेअर वेगवेगळ्या म्हणजे विषुवृत्ता वेगळा आहे, ध्रुवावर वेगवेगळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ओझन म्हणजे O3, 3 ऑक्सिजनचे अणू असतात. पुढचा क्वेश्चन, डिसिबल हे डायडस मापनाचे एकक आहे, मोजण्याचे एकक किंवा मापनाचे एकक असं धरू शकता. या ठिकाणी काय चाललं, डिसिबल. आता परीमध्ये आवाज दिले, दुसरं विद्युत दिले, तिसरं उष्णता दिले, चौथा आहे अंतर. तर डिसिबल कशाचे एकक आहे, आवाज मोजण्याचे एकक आहे. स्पष्टीकरणसुद्धा पाहू आपण, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डिसिबल. त्यानंतर इतर जे दिलेत की जसं की विद्युतधारा आहे, एक याच्या विद्युतधारा कशामध्ये मोजली जाते, एम्पियरमध्ये. विद्युतध्रुव कशामध्ये मोजला जातो, ओहममध्ये. उष्णता कशामध्ये, कॅलरीजमध्ये. त्यानंतर अणुवस्तुनांक ए या एनी सिम्बॉल आहे त्याचा, किंवा एनी डिनोट केलं जातं, डॉल्टन. नंतर तारे, पृथ्वीपासून जे तारेंचं अंतर आहे ते कशामध्ये मोजलं जातं, प्रकाशवर्ष किंवा एक प्रकाशवर्षाच्या पटीने मोजलं जातं. नंतर दाब आहे, पास्कलमध्ये मोजलं जातं. विद्युत शक्ती मोजण्याचे एकक काय आहे, वॅट. आणि जे कॅरेट आहे, शुद्ध सोने मोजण्याची पद्धती किंवा सोन्याची शुद्धता मोजणे, कॅरेट हे सिम्बॉल वापरलं जातं किंवा एकक वापरलं जातं. पुढचा क्वेश्चन सातवा, भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे, TV, रेफ्रिजरेटर, तुमची लाईट, तर जी यंत्र आहेत, विद्युत यंत्र आपण म्हणतो, साधारणपणे किती वॅट दाबावर हे चालतात. ओके, क्वेश्चन समजला असेल तुम्हाला, किती दाबा किती वॅट दाबावर चालतात, साधारण आकडा एक त्याच्यावर ती चालली जातात. तर परेमध्ये 80 आहे, दुसरा 120 आहे, 150 आहे आणि 230 आहे. तर किती, 230 व्होल्ट दाबावरच हे काय घरगुती वापरासाठी तुम्हाला जी यंत्र असणार आहे, TV, रेफ्रिजरेटर, मोबाईल, हे त्याच्यावरच चार्ज होऊ द्यात, किंवा मोबाईल चार्ज त्याच्यावर होतो किंवा TV त्याच्यावर चालली जाते. ओके, हे लक्षात ठेवा, 230 व्होल्ट क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. पुढचा क्वेश्चन आठवा, 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर होय. आपला क्वेश्चन काय विचारला आहे, 1 नॅनोमीटर बरोबर किती मीटर. आता नॅनो हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे, तर परीमध्ये 10^-6 दिले, 10^-7, 10^-8, 10^-9. ओके, याचं उत्तर आहे 10^-9. 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर, तर 10^-9 ह्या ठिकाणीसुद्धा दिलं आहे की. ओके, 10^12 म्हणलं जातं, नंतर 10^-12 पिको म्हणलं जातं, हा फरक खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 10^6 मेगा, 10^ ह्या ठिकाणी पाहू शकता 1 हेक्टो म्हणलं जातं, 10^1 डेका, त्याचबरोबर 10^-1 DC, 10^-2 सेंटीमीटर, 10^-3 मिली, नंतर मायक्रो, 10^-9 आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे, -9 नॅनो म्हणलं जातं, विचारते आहेत पुन्हा. या ठिकाणी चार्जसुद्धा मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये समजण्यासाठी दिला आहे. पुढचा 9वा क्वेश्चन, कर्करोगाच्या उपचारासाठी किंवा कॅन्सर म्हणतो याच्या उपचारासाठी खालीपैकी काय वापरतात. क्वेश्चन समजला असेल तुम्हाला, कर्करोग आहे, कॅन्सर आहे, जे सिम्टम्स असतात कर्करोग किंवा रोग असतो त्याच्या उपचारासाठी, ट्रीटमेंटसाठी खालीपैकी काय वापरतात आपल्याला विचारले. एक इलिमेंट वापरलं जातं, त्या ठिकाणी पर्यायमध्ये युरेनियम दिलं आहे, कोबाल्ट, आयोडीन आणि यापैकी नाही. याचं उत्तर आहे कोबाल्ट. नुसतं कोबाल्ट नाही वापरली, तर त्याचा आयसोटोप वापरला जातो, कोबाल्ट त्याला 60 म्हणलं जातं. ओके, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात, तर कोबाल्ट 60 वापरतात. ह्या ठिकाणी फॉस्फरस 32 कायसाठी वापरतात, ब्लड कॅन्सरसाठी, ल्युकेमिया म्हणलं जातं, याच्या उपचारासाठी वापरलं जातं. आयोडीन 131 कंठस्थ जी ग्रंथी आहेत याच्यामधले जे दोष आहे ते ओळखण्यासाठी आयोडीन 31 वापरला जातो. कार्बन 14 तर सर्वांना माहिती, जे प्राचीन अवशेष आहे यांचे वय काढण्यासाठी वापरलं जातं. ह्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी चित्रसुद्धा दिले. पुन्हा एकदा क्वेश्चन पाहू आपण, कर्करोगाच्या उपचारासाठी किंवा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो असं सोप्या शब्दांनी म्हणता येईल, तर कोबाल्ट 60 वापर केला जातो. फॉस्फरस 32 हे लक्षात ठेवा, हे विचारणे शक्यता आहे. आयोडीन 131 कशासाठी, कंठस्थ ग्रंथीमध्ये दोष ओळखण्यासाठी. आणि कार्बन 14 तर सर्वांना माहिती, प्राचीन अवशेष यांचे वय काढण्यासाठी या एलिमेंटचा वापर केला जातो. पुढचा क्वेश्चन 10वा, शेवटचा क्वेश्चन आहे, लाल शेवाळाला रंग कशामुळे प्राप्त होतो, किंवा लाल शेवाळा जो रंग आहे लाल, तर कशामुळे प्राप्त झाले ह्या ठिकाणी अर्थ निघतो त्याचा. पर्यायमध्ये फ्लोरिडीन, तिसरं फायक्रोइरिथिन, तिसरं मोहरी, चौथा एक कांदा.
तर लाल शेवाळे रेड अल्गी सुद्धा म्हणलं जातं. याला कशामुळे रंग लाल रंग प्राप्त झाला आहे, तर 2 नंबरचा पर्याय फायक्रो फायकोइग्री 3 म्हणलं जातं. ओके, ह्या ठिकाणी अल्गीचं चित्र आहे, स्पायरोगारासुद्धा म्हणू शकता, आणि फायक्रो इरी 3 तर हे चित्र आहे, तर याच्यामुळं याला रंग प्राप्त झाला आहे. तर मित्रांनो, हे आपण 10 क्वेश्चन पाहिलेत. हे तुम्हाला कसे वाटले, इथून पुढे आपण ती सिरीज चालूच ठेवणार आहे कंटिन्यू. हे जे क्वेश्चन घेतले तुम्हाला हे कसे वाटले, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ह्या व्हिडिओबाबत काही प्रतिक्रिया आहेत, ही सिरीज चालू ठेवायची नाही, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.